कपिल नगर पुलिस स्टेशन की हद में दो गुटों की लड़ाई में एक व्यक्ति गंभीर जख्मी हो गया। जानकारी मिली है कि यह लड़ाई पैसे के विवाद में दो दोस्तों के बीच में हुई है। पुलिस ने फरियादी की रिपोर्ट पर मामला दर्ज किया है। पुराने पैसे के विवाद को लेकर हुए लड़ाई में फरियादी मोहिंदर सिंह गंभीर जख्मी हो गए हैं। जानकारी मिली है कि फरियादी मोहिंदर ने कुछ साल पहले गुरविंदर से पैसे उधार लिए थे। इस बात को लेकर आरोपी ने फरियादी को बात करने बुलाया था, जहां कुछ देर बाद बातचीत विवाद में बदल गई और आरोपी के साथियों ने धारदार हथियार से फरियादी पर हमला कर दिया। फरियादी की रिपोर्ट पर पुलिस ने गुरविंदर सिंह उर्फ गुल्लू, बलविंदर सिंह ढिल्लो, सोनू उर्फ संदीप ढिल्लो, काला और सुखविंदर सिंह ढिल्लो, अनिकेत और पिंटिया पर मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है। आमची रात्रपाळी ड्यूटी असताना एक जख्मी पोलीस स्टेशनला आले, त्यांच्या पाठीला जखम झालेली होती। त्यांचं नाव मोहिंदर सिंग बलवीर सिंग बाट, वय 44 वर्ष। ते जखमी असल्यामुळे त्यांना मेयो हॉस्पिटल येथे उपचाराकरामी आम्ही त्वरित रवाना केले। तिथे त्यांचा उपचार सुरू असताना उपचारादरम्यान आम्ही त्यांचे डॉक्टरांचा अभिप्राय घेऊन त्यांचे बयान नोंदवले। बयानामध्ये त्यांनी आम्हाला असे सांगितले की आरोपी नामे गुरविंदर सिंग उर्फ गुल्लू, बलवीर सिंग ढिल्लो वय 38 वर्ष, सोनू उर्फ संदीप बलवीर सिंग ढिल्लो वय 36 वर्ष, काला उर्फ सुखविंदर सिंग बलवीर सिंग ढिल्लो वय अंदाजे 34 वर्ष, अनिकेत ज्याचे पूर्ण नाव त्यांना माहीत नाही, पिंटा ज्याचे पूर्ण नाव त्यांना माहीत नाही, असे 5 आरोपींनी मिळून त्यांना मारहाण केली। तर बयानामध्ये त्यांनी असे सांगितले की गुरविंदर सिंग उर्फ गुल्लू याचे हे त्यांचे मित्र आहे, जुने मित्र आहे, यांच्याकडून त्यांनी पैसे उसनवारी घेतले होते। ते पैसे उसनवारी देण्यासाठी फिर्यादीने त्यांना कॉल केला, कॉल करून ते टेकानाका येथे गेले आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे की यांची बोलचाल थोडी वाद तिथे झाले आणि वादामधून आरोपितांनी त्यापैकी सोनू आणि काला या दोघांनी तलवार, एकानी तलवार काढली आणि एकानी लोखंडी हत्यार काढून त्यांच्यावर वार केला। तलवार त्या फिर्यादीने पकडल्यामुळे त्यांच्या बोटाला जखम झाली आणि त्याच दरम्यान काला यांनी त्याच्या पाठीवर त्या लोखंडी हत्याराने वार काढल्यामुळे त्यांना जखम झाली। त्यानंतर तिथे कोमल नावाचे एक साक्षीदार होते घटनास्थळावर, त्या साक्षीदारांनी कोमल संधूंनी त्यांचा भांडण सोडण्याचा प्रयास केला आणि नंतर ते जाता जाता त्याला अश्लील शिवीगाळ करून 5-6 जण तिथून निघून गेले आणि हे वॅगन आरने तिथे आले होते। जे आरोपी आहे ते वॅगन आरने तिथे आले होते। त्यानंतर जखमी पोलीस स्टेशनला आला आणि त्यांचा आम्ही उपचार केला। सध्या त्याचा उपचार चालू आहे, दवाखान्यामध्ये ते ॲडमिट आहे आणि त्यांचा इंजुरी रिपोर्ट प्राप्त करणे बाकी आहे। डॉक्टरांना इंजुरी रिपोर्ट मागितली, त्याचा उपचार चालू असल्यामुळे उपचार झाल्यानंतर इंजुरी रिपोर्ट मिळणार आहे। म्हणून प्रायमरी लेवलला आपण त्यामध्ये 324, 294, 352, 143, 144, 147, 148, 149 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल केला। त्याचप्रमाणे फिर्यादीने हत्याराचा उल्लेख केला असल्यामुळे त्यामध्ये भारतीय हत्यार प्रतिबंधक अधिनियमच्या कलम 425 दाखल करण्यात आली। त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियमची 135 कलम त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आरोपीचा शोध घेणे बाकी आहे, शोध चालू आहे आरोपीचा, त्यानंतर पुढील कारवाई करण्याची तजवीज ठेवण्यात आलेली आहे। सर, डॉक्टरचा रिपोर्ट आल्यानंतर काय याच्यामध्ये आणखी काही कलमं वाढ होण्याची शक्यता आहे का? शक्यता आहेच, कारण की जे बॉडी अपेन्स असते त्यामध्ये सर्वी वैद्यकीय अधिकारी यांच्या अभिप्रायावर अवलंबून असते। जर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सिंपल इंजुरी दिली तर आपण आणि हत्याराचा उल्लेख केला तर आपण 324 दाखल करतो आणि ग्रिव्हियस इंजुरी दिली आणि हत्याराचा उल्लेख केला तर आपण त्यामध्ये 326 दाखल करतो। जर समजा ग्रिव्हियस इंजुरीचा असा अभिप्राय दिला डॉक्टर साहेबांनी तर त्यामध्ये नक्कीच 326 कलम वाढ करण्यात येईल। पैसों के विवाद में दो दोस्तों में बड़ा झगड़ा हुआ है। लेन देन में और पैसों के व्यवहार हमेशा सही होने चाहिए। इस तरह के व्यवहार हमेशा विवाद को जन्म देते हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ प्रकाश शंकलवार की रिपोर्ट।